राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काल भाजपा आणि राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्यांची निवड झाल्यानंतर आज शिवसेनेच्या गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे कुणाची निवड होते ह्याकडे आता लक्ष लागलंय. दुसरीकडे महायुतीतल्या छोट्या मित्रपक्षांची आज बैठक होतीये. रिपाईचे रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. तर देशात आज जम्मू काश्मीर आणि लडाख आजपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत. आपण पाहतोय राजकीय घडामोडींना आता चांगलाच राज्यामध्ये वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आज शिवसेनेच्या गटनेत्याची, विधानसभा गटनेत्याची खरं तर निवड होणार आहे. ह्यामध्ये आदित्य ठाकरेंची वर्णी लागते की एकनाथ शिंदेंची वर्णी लागते हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं आहे. त्याचबरोबर मित्रपक्षांना एकूण काय मिळणार आहे, कारण की महादेव जानकर असतील, खोत असतील, ह्या सगळ्या मित्रपक्षांना मेटे असतील, नेमकं काय मिळणार आहे ह्या सगळ्या ह्याच्यातनं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर आता केंद्रशासित हा प्रदेश म्हणून निवडला जाणार आहे, त्याची घोषणा होणार आहे. आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आणि देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे. सुरुवातीला आपण जाणार आहोत कृष्णात पाटील यांच्याकडे. कृष्णात, खरं तर राजकीय घडामोडींना चांगलाच आता वेग आलेला आहे, मात्र शिवसेनेच्या गटनेतेमध्ये कुणाची वर्णी लागणार ह्याची उत्सुकता आता अधिकच तांडी गेली आहे. आजच्या बैठकीत ही उत्सुकता संपेल ज्यावेळी 12 वाजता या बैठकीला शिवसेना भवनामध्ये सुरुवात होईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होणार आहे. यामध्ये विधिमंडळ गटनेतेच्या कुणाची निवड होते, आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. त्यापैकी एकनाथ शिंदे यांच्या नावाला जास्तीत जास्त पसंती मिळेल अशी शक्यता आहे, कारण त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि त्याचबरोबर विधानसभेतील कामकाजाचा अनुभव पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिकतर शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना आणखी काही काळ विधानसभेतील कामकाजाचा अनुभव पाहण्यासाठी दिला जाईल. त्याचबरोबर या बैठकीमध्ये आणखी काही महत्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामध्ये जी चर्चा होईल ती खास करून काल परवा जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्त केलं होतं त्याचे पडसाद या ठिकाणी होतील, त्यावर चर्चा देखील होईल. आणि जर भाजपसोबत जायचं असेल तर मुख्यमंत्री पदाचा दावा सोडावा लागेल का, आणि जर दावा सोडायचा झाला तर आणखी कोणती खाती जी आहेत ती शिवसेनेकडे घेता येतील, आणि त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार बनवण्यासाठीचा पर्याय जो समोर आहे त्याचा देखील सर्व आमदारांकडून विचार केला जाईल, त्यांच्यासमोर ही चर्चा ठेवली जाईल. सर्व आमदारांचं यावर काय मत आहे ते देखील पाहिलं जाईल. असे दोन्ही विषय महत्वाचे आहेत. जर भाजपसोबत जायचं असेल तर काय परिणाम होतील, काय काय तडजोडे करावे लागतील. याच अनुषंगाने मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आजच्या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत शिवसेना काही तोडगा काढण्याची शक्यता आहे का? सध्या शिवसेना कुठल्याही परिस्थितीनं स्वबळावर सत्ता स्थापनेचा कुठलाही विचार करत नाही आहे. भाजपसोबतच सत्ता स्थापन करण्याचे सध्या संकेत मिळत आहेत, तरी देखील एक वेगळा पर्याय म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीचा पर्याय जर स्वीकारला गेला, त्यांच्या पाठिंब्यावर सरकार बनवायचं झालं तर शिवसेना तशा पद्धतीनं पाऊल उचलू शकते, परंतु ती शक्यता सध्या धूसर वाटते. कारण शिवसेनेची कालचे जी संजय राऊत यांची भाषा बघितली तर शिवसेना नरमलेली आहे हेच दिसून येतं. त्यामुळं कुठंतरी तडजोड ह्या दोन्ही पक्षांमध्ये होईल आणि महायुती सरकार येईल असं सध्या तरी वाटत. तसं अगदी कृष्णा, तुम्ही आमच्यासोबत असेच तर आपल्या सोबत देवेंद्र कोल्हटकर देखील आहे. देवेंद्र यांच्याकडून मला खरं तर एकूणच मित्र पक्ष आणि घटक पक्षांबद्दल जाणून घ्यायचे. देवेंद्र, शिवसेना भाजपात सध्या इतका संघर्ष सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महायुतीतल्या घटक पक्षांना सत्तेत योग्य वाटा मिळणार का? नक्कीच मधुरा, आपण बघतोय की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळतो आणि या सगळ्या गदारोळामध्ये महायुतीसोबत जे घटक पक्ष आहेत
त्यांना नेमकं काय मिळणार हा देखील प्रश्न आहे. आणि या सगळ्याला घेऊन आज महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, मग आरपीआय असेल, रासपा असेल, रयत क्रांती संघटना असेल, यांची एक महत्वाची बैठक जी आहे ती आज पार पडते. आणि त्यानंतर या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेला संबोधन करणार आहेत. स्वाभाविक आहे, शिवसेना आणि भाजप जे आहे ते सत्तेतली महत्वाची पदं असतील, मंत्रीपदं असतील, याला घेऊन आग्रही आणि आक्रमक आहेत. आणि त्याचबरोबर मग घटक पक्षांना काय मिळणार, कारण जागा वाटप जो झाला होता या जागा वाटपामध्ये घटक पक्ष जे आहेत त्यांना डावललं गेलं होतं, कमी जागा दिल्या होत्या, ज्या जागा दिल्या होत्या त्या देखील भाजपच्या चिन्हावरती लढवल्या गेल्या होत्या, त्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजगी होती. आता या दोन पक्षाच्या मोठ्या पक्षांच्या या सगळ्या भांडणामध्ये घटक पक्षांच्या हाती काही मिळावं आणि त्यासाठी एक रणनीती आखण्यासाठी चर्चा करण्यासाठी सगळी महत्वाची जी बैठक आहे ती आज पार पडते. अगदी देवेंद्र, खरं तर घटक पक्षांना आता काय मिळणार, त्याचबरोबर नेमकं काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच रे. आपल्या सोबत आता जम्मू काश्मीरवरून आपले प्रतिनिधी आहेत खालिद हुसेन, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, कारण की एक महत्वाचा निर्णय खरं तर आज होणार आहे. तो म्हणजे जम्मू काश्मीर राज्य आजपासून दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहे. आपण त्याबद्दलच खालिदजींना ह्या संदर्भात विचारूया. खालिदजी, केंद्रशासित प्रदेश घोषित किया जाने वाला है आज, इसका क्या फायदा होने वाला है उसके बारे में क्या बताएंगे? देखिए, आज से जम्मू कश्मीर जो एक स्टेट था वहाँ दो यूनियन टेरिटरीज बनेगी. एक का शपथ ग्रहण लगभग हो चुका है लद्दाख में, जहाँ चीफ जस्टिस ऑफ जम्मू एंड कश्मीर गीता मित्तल ने गवर्नर राधा जी को जो शपथ दिलाई. अभी 1:45 पर यहाँ श्रीनगर में जो चंद्र प्रकाश मुर्मू है उनको शपथ दिया दिलाया जाएगा चीफ जस्टिस ऑफ जम्मू कश्मीर के द्वारा. मैं आपको बता दूं, इसके बाद से काफ़ी बदलाव आएंगे. यहाँ जो अनुच्छेद 370 हटा है, उसके बाद जो सबसे बदलाव जो है रणबीर पैनल कोड, जो जम्मू कश्मीर स्टेट का अपना पैनल कोड था वो बदल जाएगा, इंडियन पैनल कोड होगा. इसके अलावा जो एलजी यहाँ पर होंगे, डायरेक्ट जो यहाँ का पुलिस है वो मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स के पास चला जाएगा, उसके पास हुआ था. वहीं जम्मू कश्मीर हाई कोर्ट जो है वो लद्दाख और जम्मू कश्मीर दोनों यूनियन टेरिटरीज के लिए आपका करेगा. और वही जो भी केंद्र से जो स्कीम्स हैं या फिर जो कमीशन होते हैं या कुछ अन्य घोषणाएं होती है वो अब डायरेक्ट लागू हो जम्मू कश्मीर और लद्दाख में, जिससे कि ये है कि नहीं तो स्टेट असेंबली को अनुच्छेद 370 होने के कारण उसका जो है नोट देना पड़ता था, अब डायरेक्ट वो यहाँ पे लागू. ये हाल ही में 7th पे कमीशन जो है यहाँ लागू हुआ, जिससे 4.5 लाख यहाँ के जो कर्मचारी हैं उनको एकदम से फायदा हुआ है. वहीं सेंट्रल स्पॉन्सर्ड जो स्कीम्स है जिनसे यहाँ का विकास होगा, डेवलपमेंट होगी, वो डायरेक्ट यहाँ लागू होगी. पंच सरपंच और जो BDCs हैं उनको डायरेक्ट पैसा मिलेगा, स्टेट का कोई उसमें रोल नहीं रहेगा. स्टेट का जो भी फायदा होगा असेंबली का यहाँ. बिल्कुल, मतलब खालिद जी इतने सारे बदलाव बहुत देखने मिलेंगे अगर ये केंद्र शासित प्रदेश अभी हो जाएगा उसके बाद. बिल्कुल धन्यवाद ये पूरी जानकारी के लिए खालिद जी. आणि देवेंद्र आणि कृष्णात आपले देखील धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल आणि विश्लेषणाबद्दल.